नमस्कार, मी निवृत्ती पवार, पोलीस निरीक्षक, आझादनगर पोलीस स्टेशन. काल रात्री सुभाष चौक परिसरामध्ये नगरपट्टी रोड येथे तरुण मुलांमध्ये आपसात काही वादविवाद, जुन्या वादविवादाच्या कारणावर भांडण होऊन त्यांच्यामध्ये सळी, लाकडी दांडा आणि इतर हत्यारांचा वापर करून मारामारी झाली. वाद मिटवत असताना त्याबाबतची माहिती पोलीस मोबाईलला मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी गेले आणि जी संबंधित मारहाण करणारी मुलं होती ती पळून गेली आणि जो जखमी होता त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल केलेला आहे. नमूद, मारहाण करणाऱ्या मुलांना रात्रीपासून पोलीस त्यांच्या मागावर होते. आज दुपारी स्थानिक गुन्हे शाखा श्रीराम पवार साहेब त्यांच्या पथकांना यश आलं आणि ती पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यांना विचारपूस केले तर त्यांनी सांगितलं की मागील भांडणाचा काही वादविवाद होता आणि तो आम्ही सॉर्टआउट करत होतो, त्यावेळेला त्यांचं भांडण झालं आणि अशा प्रकारची मोठ्या स्वरूपात मारामारी झाली. त्याच्यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी आहे. हे अनुषंगाने आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला असून 326, 329 तसेच राईटचे कलम लागलेली आहेत आणि नमूद आरोपितांना आज दुपार नंतर ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस करून अटक करण्यात आलेली आहे. तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपला जर काही इश्यू असेल तर आपण लॉजिकल लिगली त्याचं सॉर्टआउट करावं, पोलीस ठाण्याला त्याबाबतची खबर द्यावी आणि पोलिसांची योग्य ती मदत घेऊन कायदेशीर दृष्टिकोनातून मार्ग काढावा असं माझं म्हणणं आहे. कारण ह्या गुन्ह्यामध्ये बहुतांशी सर्व 20 ते 25 वयोगटातील तरुण आहे आणि कॉलेजचं शिक्षण घेणारे आहेत आणि काही मोलमजुरी वगैरे असं मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं आहे. तर माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की आपल्या अनुषंगाने जर असं काही वादविवाद असतील तर आपण कृपया पोलीस ठाण्याला याबाबतची खबर द्यायची, खबर द्यावी, आपलं कायदेशीर कारवाई करण्यात येईल, कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे. थँक्यू.